अफसोस नहीं जो तेरे लिए सौ दर्द सहे महफूज। मित्रांनो, गावदर्शन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या ठिकाणी 13 ऑगस्ट आहे आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी दारुंबे गावामध्ये आलेलो आहोत। अमृत महोत्सवानिमित्त आपण त्या ठिकाणी हा जो केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे हर घर तिरंगा, तर आपण पाहूया गावामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे लोक त्या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करतात। तर या ठिकाणी आपण दारुंबे गावचे ग्रामसेवक त्यांना या ठिकाणी भेटणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून गावामधील काही माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर गावामध्ये कशा प्रकारे लोकांनी त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे, त्या ठिकाणी आपल्या घरावरती तिरंगा लावलेला आहे ते त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर या ठिकाणी बघा, ग्रामपंचायत कार्यालय दारुंबे या ठिकाणी आपण भाऊसाहेबांना भेटणार आहोत। नमस्कार भाऊसाहेब। नमस्ते नमस्ते। तुमच्या गावात त्या ठिकाणी येतातच मला त्या ठिकाणी घरावरती प्रत्येक घरावरती त्या ठिकाणी तिरंगा दिसला आणि म्हणून मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटला की आपण या ठिकाणी या ग्रामपंचायतीला भेट देऊन भाऊसाहेबांशी त्या ठिकाणी चर्चा करूया। तर कशा पद्धतीने या ठिकाणी आपण हर घर तिरंगा ही योजना या ठिकाणी हा प्रकल्प या ठिकाणी चालू केलेला आहे, काय तुमचा अनुभव आहे? पहिल्याप्रथम मी आपलं आमच्या या ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाच्या वतीनं मी आपलं सहर्ष स्वागत करतो आणि या 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाने हर घर तिरंगा हा उपक्रम जो राबवला, या उपक्रमाअंतर्गत आमच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ 500 कुटुंब आहेत, म्हणजे घरसंख्या आहेत। प्रत्येक घरोघरी आम्ही तिरंगा वाटप केलेला आहे आणि प्रत्येकांना 13 ते 15 या 3 दिवस आपलं घरावरती ध्वज फडकावा अशा पद्धतीनं प्रचार प्रसार करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आमचे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच हे आणि पूर्ण कार्यकारिणी आणि आमचे कर्मचारी सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन घरोघरी तिरंगा वाटप केलेला आहे आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं ध्वजारोहण करण्यात आलेला असून गावामध्ये पण लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। अरे वा, पाहू शकता। थँक्यू सर, तुम्ही अतिशय गावाच्याबद्दल माहिती दिली आणि आपले जे कार्यकर्ते आहेत, कर्मचारी आहेत, यांनी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सहकार्य केले। तर या ठिकाणी आत्ताच सरपंचसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। नमस्कार सरपंच साहेब। नमस्कार नमस्कार। गावदर्शन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। खरंच तुम्ही गावामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे। मी येतानाच पाहिलं की प्रत्येक घरावरती त्या ठिकाणी तिरंगा फडकताना दिसतो आहे, तर यामध्ये निश्चितच तुम्ही अतिशय मोलाचं काम या ठिकाणी केलेलं आहे। तर कसं वाटतंय तुम्हाला हे सर्व काम करत असताना? छान वाटतंय मला सर। मी आता प्रत्येक घरोघरी जाऊन झेंडे वगैरे फडकवून आलो आहे, त्यांना सगळं सांगितलं आहे, माहिती दिली आहे झेंड्याबद्दल, काय करावं लागेल, कसं करणार आहे, काय करायचं, या सगळ्या माहिती दिली आणि आता सगळ्यांनी फिरून पाहिलं आहे, तिथं केलं त्यांनी सांगितलं आहे त्यांना। तर निश्चितच या गावचे सरपंच माननीय उमेश भाऊ आगळे यांनी अतिशय मेहनत घेऊन त्या ठिकाणी प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी तिरंगा पोहोचला आहे की नाही याची चौकशी करून त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की हे जे 75 वर्ष आहे आपलं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्सवी वर्ष आहे ते त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी साजरं केलं जावं यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने मेहनत घेऊन आज हा जो उत्साह आहे हा या ठिकाणी आपल्याला या गावामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर चला आपण या ठिकाणी काही गावामध्ये काही घरावरती ध्वजारोहण आहे ते त्या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी आणि त्याचबरोबर या गावचे उपसरपंचसुद्धा त्या ठिकाणी जातीने या ठिकाणी हजर आहेत, तर त्यांचंही या गावदर्शन चॅनलमध्ये मी स्वागत करतो। सर, आपले काय अनुभव आहेत या अमृत महोत्सवानिमित्त? सर, गावामध्ये ग्रामपंचायतीवर झेंडारोहण केले जायचं, शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ध्वजारोहण केले जायचं, पण आता घर तिथं ध्वजारोहण का मोहीम राबवण्यात आली। गावामध्ये सुलिक आनंदी आनंद आला की देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं
अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी गावामध्ये प्रत्येकाच्या घरावर झेंडा रोहण साजरा करण्यात आला. ओके, धन्यवाद सरपंच साहेब, आपण अतिशय मौलिक असं या ठिकाणी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल. तर या ठिकाणी आपण आता शाळेमध्ये आणि या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहेत, त्यांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. सरपंच महोत्सवानिमित्त आपल्या घरोघरी जाऊन ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम असतो झेंडा फडकवण्याचा तो आम्ही पाहिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी माहिती तशी दिलेली आणि शासनाचे जे नियम आहेत त्याचे काटेकोरपणे पालन कसं होईल ते लोकांना आम्ही तिथं समजून सांगितलेलं आहे. बरोबर, अतिशय सगळे या गावची जे ग्रामपंचायतीची टीम आहे, सदस्य आहेत, सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, यांनी अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी गावामध्ये हा उत्सव साजरा करण्यासाठी एक निश्चय केलेला आहे आणि त्याला निश्चितच या ठिकाणी त्यांच्या कामाला फळ आलेलं आहे. तर ते आपण या ठिकाणी आता प्रत्यक्ष पाहणार आहोत. तर आपण सर्वांनी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तर बघा, ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा तिरंगा त्या ठिकाणी डोलांनी फडकत आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी घरोघरी त्या ठिकाणी बघा ध्वजाचं त्या ठिकाणी रोहण केलेलं आहे. तर आपण या ठिकाणी बघा समोरच या ठिकाणी बघा या ग्रामपंचायत समोरच घर आहे आणि त्या ठिकाणी अतिशय छान प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी ध्वज बांधलेला आहे. तर प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी आपण जाणारच आहोत आणि या ठिकाणी बघा सर्व घरांच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं दिसतं आहे. ध्वज तिरंगा त्या ठिकाणी फडकताना दिसतो आहे. अतिशय डोलाने त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी घरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. सध्या त्या ठिकाणी पाऊस चालू आहे तरी परंतु या ठिकाणी लोकांनी अतिशय पुढाकार घेऊन या ठिकाणी हा ध्वज बांधलेला आहे. कोण आहे का घरात? नमस्ते. तर आपण या ठिकाणी आपल्या गावदर्शन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही तुमच्या घराच्या समोर या ठिकाणी तिरंगा त्या ठिकाणी बांधलेला आहे किंवा या ठिकाणी त्याचं ध्वजारोहण केलेलं आहे. कसं वाटतं या ठिकाणी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपल्याला काय आपल्या कसं वाटते 75 वर्ष आपलं स्वातंत्र्य मिळालं? बरं, तर या ठिकाणी आता 75 वर्ष आपल्याला झाले स्वातंत्र्य मिळून, तर महिलांना त्यामध्ये काय आतापर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का? तुम्हाला काय वाटते? खूप छान वाटते, स्वातंत्र्य मिळाले तुम्हाला. हो, ओके ओके, छान. तर बघा त्यांनी या ठिकाणी आपल्या थोडक्यामध्ये अतिशय छान प्रक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. तर आपण अजूनही काही या महिला माता भगिनींचं या ठिकाणी आपण मनोगत ऐकणार आहोत. या ठिकाणी आपण एक किराणा दुकान आहे, त्या दादांनी सुद्धा या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. तर त्यांचीही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेणार आहोत. नमस्ते काका. तर गावदर्शन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये चांगल्या ऍक्टिव्हिटी होतात त्या गावाचं त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती आपण दाखवत असतो. तर आज या अमृत महोत्सवानिमित्त तुमच्या गावामध्ये या ठिकाणी मी आलेलो आहे. तर याबद्दल त्या अमृत महोत्सवाबद्दल या ठिकाणी आपण प्रत्येक घरा मी पाहिलं की गावामध्ये प्रत्येक घरावरती त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. तर या अमृत महोत्सवानिमित्त तुम्हाला त्या ठिकाणी कसं वाटतंय किंवा हे जे 3 दिवसाचा उपक्रम केलेला आहे याबद्दल तुम्हाला तुमचं जे काय मत आहे ते थोडक्यात त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरती सांगावं अशी विनंती. हो, हे जे काय हे केलेलं आहे तुम्ही प्रोजेक्ट केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने राबवला गेलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने होतोय तो आणि गावेगावी घरोघरी तो चांगल्या पद्धतीने मोदी साहेबांनी केलेला आहे तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे किंवा ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या सगळ्यांनी
सरपंच असो ग्रामसेवक असो यांनी घरोघर जाऊन सगळ्यांना निवेदन दिलं, सगळ्यांचं मनोव्यक्त केलं आणि सगळ्यांना लावायला लावलं, त्याबद्दल आमचं सगळ्यांकडून धन्यवाद आहे. ओके थँक्यू काका, यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि गावामधील त्या ठिकाणी जे काही सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन घरोघरी त्या ठिकाणी ध्वजारोहणचं वितरण करून त्या ठिकाणी लोकांना या उत्सवामध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. तर आणि काही ग्रामस्थ पण या ठिकाणी आहेत. तर काका काय वाटतं तुम्हाला या अमृत महोत्सवानिमित्त आपल्याला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून झालेले आहेत, तर या ठिकाणी काय विकास व्हायला पाहिजे, अजून काय किंवा झालेला नाही आहे किंवा अजून व्हायला पाहिजे किंवा झालेला आहे असं काय तुम्हाला जाणवत आहे का? विकास व्हायला पाहिजे ना, अजून व्हायला पाहिजे, चांगलं आहे. बर, त्यासाठी तुमची काय जबाबदारी आहे? आमची जबाबदारी काय, तुम्ही या ग्रामपंचायत काय सांगेल ते आम्ही. अच्छा अच्छा, बरोबर. जे ग्रामपंचायत त्या ठिकाणी करेल त्याला आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊन ते त्या ठिकाणी यशस्वीपणे करू शकता. ओके धन्यवाद. तर अशाच प्रकारे लोकांच्या आपण अजूनही प्रतिक्रिया त्या ठिकाणी घेणारच आहोत. तर अशा पद्धतीने तर नमस्कार, आपण आलेलो आहोत एका दूध डेअरीवरती. तर या ठिकाणी सुद्धा ध्वजारोहण त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी, म्हणजे गावामध्ये त्या ठिकाणी जवळपास प्रत्येक घरावरती आपला ध्वज दिसतो आहे. परंतु या ठिकाणी एक दूध डेअरी आहे आणि या दूध डेअरीवरती काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत, तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी या ध्वजारोहणाबद्दल त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत. नमस्कार, गावदर्शन चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण मावळ तालुक्यामध्ये ज्या गावामध्ये चांगल्या पद्धतीने काही ॲक्टिव्हिटी चालतात नाही का, त्या गावाची जी माहिती आहे ती आपण आपल्या चॅनलवरती दाखवतो. तर त्या निमित्ताने मी आज या गाव आपल्या गावामध्ये आलेलो आहे. तर आज 75 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य मिळून झालेलं आहे. तर या स्वातंत्र्य 75 वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय मिळालं किंवा आपल्याला काय त्या ठिकाणी आपला विकास झाला याबद्दल त्या ठिकाणी थोडक्यात आपल्याला माहिती सांगा, किंवा या अमृत महोत्सवाबद्दल घरोघरी आपण त्या ठिकाणी हा जो तिरंगा फडकवत आहोत त्यामागचा काय इतिहास आहे किंवा का फडकवत आहोत याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी अंकुश शिवाजी सोरटे. बर, आज हा सरकारने जो उपक्रम केलेला आहे देशाचा स्वातंत्र्य दिनाचा 75व्या स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव, यामध्ये घेतलेला निर्णय हा खूपच चांगला आहे उपक्रम. बर, आजपर्यंत आम्ही कधीही म्हणजे आपल्या घटनेनुसार झेंडा आम्हाला कधी आमच्या घरावर फडकवता आला नव्हता, परंतु सरकारने हे 2 दिवस आम्हाला आमचं देशप्रेम दाखवण्यासाठी सुद्धा आम्हाला हा झेंडा फडकवला आम्ही, आणि त्याचा आम्हाला आज फडकवताना सुद्धा खूप अभिमान वाटला. बरोबर, हा उपक्रम खूप छान केलेला आहे. तरी देशाला आपल्या 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर या 75 वर्षामध्ये आपल्या देशाची खूप प्रगती झाली. बरोबर, स्वातंत्र्य मिळालं त्यामुळं प्रत्येकजण स्वातंत्र्याने राहू लागला. हीच मोठी त्यामध्ये सगळ्यात मोठा आपल्याला फायदा झालेला आहे, पारतंत्र्यातून स्वातंत्र्य झालो आणि आज 75 वर्ष झाले. बरोबर, आज प्रत्येकाला मतं मांडण्याचा अधिकार मिळाला आपल्या घटनेनुसार. बरोबर, त्यामुळं हा आज 75व्या अमृत महोत्सवानिमित्त जो 2 दिवसाचा उपक्रम केला आहे त्यामध्ये आम्ही सर्व गावकरी अत्यंत अभिमानाने सामील आणि या आपल्या तिरंग्याचा कुठेही अपमान होणार नाही किंवा कुठं पडला जाणार नाही, हे आम्ही सर्व कार्यकर्ते गावामध्ये लक्ष ठेवू
आणि 15 ऑगस्ट नंतर ज्यावेळेस आपला तिरंगा घरावरून काढायचा आहे त्यावेळेस आम्ही सर्वांना व्यवस्थित सांगू आणि व्यवस्थित तो परत आपला व्यवस्थित ठेवण्यासाठी सांगू आम्ही. धन्यवाद दादा. त्यांनी अतिशय मौलिक या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. जो आपल्या देशाबद्दलचा जो आपला अभिमान आहे स्वाभिमान आहे तो या ठिकाणी या 3 दिवसामध्ये त्या ठिकाणी जागृत होतो असं त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपल्या या चॅनलवरती सांगितलेलं आहे. धन्यवाद. तर बघा या ठिकाणी आपण दारुंबे गावामध्ये या ठिकाणी काही घराच्या वरती आपण त्या ठिकाणी आलो आहोत. तर या ठिकाणी बघा प्रत्येक घरावरती त्या ठिकाणी तिरंगा फडकताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे या गावामध्ये जवळपास दारुंबे गावामध्ये 100% त्या ठिकाणी प्रत्येक घरावरती हर घर तिरंगा या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसतो आहे. अतिशय चांगलं काम या गावामध्ये या अमृत महोत्सवानिमित्त झालेलं आहे असं तरी या ठिकाणी आपल्याला आता आपण फिरत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर बघा आपण या ठिकाणी या गावचे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरी त्या ठिकाणी आलो आहोत. त्यांनीसुद्धा त्यांच्या घरावरती त्या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे. तर त्यांची आपण या ठिकाणी या चॅनलमध्ये आपण प्रतिक्रिया घेऊया. नमस्कार सर. काय वाटतंय तुम्हाला आज आपण अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत तर त्या निमित्ताने ही जी कल्पना आहे त्या ठिकाणी 13 ते 15 तारखेपर्यंत आपण आपल्या घरावरती ध्वजारोहण करून त्या ठिकाणी अमृत वर्ष साजरं करायचं आहे तर कसं वाटतंय तुम्हाला आपल्या घरावरती त्या ठिकाणी आज ध्वजारोहण त्या ठिकाणी होत आहे तर याबद्दल आपल्याला मनात म्हणजे काय वाटतं आपल्याला? जो देश आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो भारताच्या आपल्या देशामध्ये जो 75 रुपये महोत्सव आहे भारत जसं आपलं जे स्वातंत्र्य मानलं आहे त्यानिमित्ताने हर घर झेंडा घर घर झेंडा हा जो उपक्रम आहे ह्याच्यामध्ये सर्व नागरिकांनी जो उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे आणि त्यामागची जी मूळची भावना आहे की आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्यासाठी कितीतरी लोकांनी हुतात्म्य पत्करलेलं आहे त्यांचं एक प्रतीक म्हणून आणि ही अभिमानास्पद गोष्ट आहे की 75वा रौप्य महोत्सव साजरा करताना प्रत्येक घरावरती झेंडा होत आहे झेंडारोहण होत आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. तर थँक्यू. अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं की त्या ठिकाणी ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्यांचं या ठिकाणी आपल्याला आठवण त्या ठिकाणी होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे. धन्यवाद. ते बोलती नाही बोला की नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपण आले आहोत दारुंबे गावामध्ये. यांनीसुद्धा आपल्या घरावरती त्या ठिकाणी ध्वजारोहण त्या ठिकाणी केलेलं आहे तिरंगा त्या ठिकाणी लावलेला आहे तर त्यांचीही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेणार आहोत. नमस्कार ताई. काय वाटते तुम्हाला या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपण या ठिकाणी 3 दिवस हा जो उत्साह साजरा करणार आहोत त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय कसं वाटतं तुम्हाला काय प्रतिक्रिया तुमच्या? प्रथम तर आपण सर्वात अगोदर म्हणजे एकच दिवस हा उत्साह साजरा केला जातो जो की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यावेळेस जो 3 दिवसांचा हा कार्यक्रम ठेवला उपक्रम सरकारने तो खूप छान आहे आणि यामुळे एक अशी जनजागृती होणार आहे की आपण याचा सन्मान कसा ठेवला पाहिजे म्हणजे जे आपण प्लास्टिकचे फ्लॅग वापरायचे एक दिवस वापरायचे आणि कसेही फेकले जायचे त्याचा अनादर व्हायचा तो आता होणार नाही कारण प्रत्येक घरामध्ये ऍटलिस्ट आपण लावतोय तर आपण त्याचा सन्मान नक्कीच ठेवू. मला असं वाटतं की यावरून नक्कीच एक चांगला बदल घडेल प्रत्येक भारतीय देशभिमान जो आहे देशाबद्दलचा अभिमान आहे
तो त्या ठिकाणी जागृत व्हायला मदत होईल असं या ठिकाणी या ताईंना वाटतं आहे। तर अतिशय छान प्रतिक्रिया त्यांनी आपल्या चॅनलवरती दिलेली आहे, त्याबद्दल तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो। तर या ठिकाणी बघा, गावामध्ये बऱ्याच माता भगिनी त्या ठिकाणी या ठिकाणी जमलेल्या आहेत, त्यासुद्धा उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया आपल्या चॅनलवरती देणार आहेत। तर नमस्कार तुमचं सर्वांचं, अतिशय उत्साह तुमच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी दिसतो आहे मला। तर अतिशय छान पद्धतीने तुमच्या गावामध्ये त्या ठिकाणी तिरंगा त्या ठिकाणी हर घर त्या ठिकाणी फडकत आहे हे पाहून मला अतिशय आनंद होत आहे। तर या ठिकाणी कसं वाटतं तुमच्या गावामध्ये आज अमृत उत्सवानिमित्त त्या ठिकाणी प्रत्येक घरी त्या ठिकाणी ध्वज फडकत आहे, तर तुम्हाला काय वाटते, कशा तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, तर एकेकाने मला सांगावं। कोण बोलते, आपण बोला। नमस्ते। नमस्ते। हे जे अभियान राबवलं जात आहे हर घर तिरंगा, हे खूप छान आहे। यामुळे प्रत्येक माणसाच्या मनामध्ये तिरंग्याबद्दल जे आहे आपली भावना ती व्यक्त करायला मदत होते। आणि आपले हे जे 75वी सुवर्ण महोत्सवी साजरी केली जात आहे, त्यामुळे प्रत्येक लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचाही याच्यात समावेश आहे। आणि सगळे खूप उत्साहात हा जल्लोष साजरा करत आहेत। अरे वा, अतिशय छान ताई, अतिशय मौलिक मार्गदर्शन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। छान, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे। खरंच तुमचं सर्वांचं कौतुक या ठिकाणी मी या चॅनलवरती करतो। आणि या ठिकाणी अजून कोण प्रतिक्रिया देणार आहे, बोल। हां बोला ताई, बोला। आज या ठिकाणी आपण सगळे जो अमृत महोत्सव साजरा करत आहोत, मोदीजींनी हा खूप छान निर्णय घेतलेला आहे। आणि यापासून सगळ्या लहान थोर मंडळींना खूप छान प्रेरणा मिळणार आहे। आणि आम्ही याचा खरंच अभिमान बाळगतो की आम्ही या भारत देशामध्ये आहोत, आणि याचा आम्हाला कायम अभिमान राहील। ओके, जय हिंद। अतिशय छान पद्धतीने या ताईंनी सुद्धा अतिशय बघा आपल्याला वाटतं, परंतु या ठिकाणी आपण ज्यावेळेस बोलायला जातो त्यावेळेस आपल्याकडून एकदम अतिशय छान प्रेझेंटेशन त्या होत असतं। आणि अतिशय छान सर्वांनी अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी या चॅनलला प्रतिक्रिया दिलेली आहे, तर त्याबद्दल मी सर्वांना अतिशय खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो। अजून बोला, बोलल्या त्या, तुम्ही बोला। चांगली हे केलेलं आहे घरीच तिरंगा लावायला, कारण का सगळ्यांच्या वरती घरांच्या वरती तिरंगा लावलेला दिसतोय। कारण का हा पहिला आपण प्लॅस्टिक वापरायचा, आता कापडी सगळ्यांनी शिवून वापरलेला आहे, त्याच्यामुळं तिरंगाचा अपमान होणार नाही असं आहे। थँक्यू, थँक्यू। त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्लॅस्टिक कशा पद्धतीने त्या ठिकाणी दुरुपयोग केला जातो अशा मौलिक प्रतिक्रिया त्या ठिकाणी या आपल्या चॅनलवरती दिल्या आहेत। तर सर्वांना परत एकदा मी धन्यवाद देतो आणि त्या ठिकाणी थांबतो। थँक्यू।